नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड देवस्थानचा पालखी सोहळा बुधवारी नगरच्या पुण्यभूमीत दाखल झाला. वसंत टेकडी येथे या पालखीचे स्वागत आणि दर्शनासाठी नगरकरांनी मोठी गर्दी केली होती. आषाढी एकादशी नजीक आल्याने पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या गावोगावच्या दिंड्यांचं नगरमध्ये आगमन होत आहे. बुधवारी सकाळी देवगडच्या पालखी सोहळ्याचं नगरच्या पुण्यभूमीत आगमन झालं. वसंत टेकडी परिसरात सालाबादप्रमाणे या दिंडीच्या स्वागतासाठी मोठी गर्दी उसळली होती. माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, संपत नलावडे आदींनी पालखी पूजन करून महंत भास्करगिरी महाराज आणि वारकऱ्यांचं स्वागत केलं. यावेळी वसंत टेकडी परिसरातील मैदानात मनोहरी रिंगण सोहळा संपन्न झाला. टाळमृदुंगाचा गजर, भजन कीर्तन करीत सर्वांनी भक्तिरसाचा आनंद लुटला. प्रसाद 6 तारखेला झालेला आहे. आम्ही सगळे 2500 आहे, माऊली आहेत, वारकरी आहेत. आमच्या दिंडीला 1 नंबरची सेवा सगळी मिळते, कोणालाही काही अडचण येत नाही. आणि आमचे बाबा देवाच्या पांडुरंग कसे पंढरपूरला आहेत तसे आमचे बाबा आमच्याबरोबर पांडुरंगच आहे. आम्हाला कोणतीही अडचण येत नाही. आणि एक विशेष म्हणजे महिलांचं फार संरक्षण आहे, महिलांना कोणतीही अडचण येत नाही आणि कोणतेही त्रास नाही आहे. बाबा देव माणूस आहे आणि आम्हाला श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांचा हा पायी पालखी सोहळा दिनांक 6/7/2018 रोजी निघालेला आहे. षडगुणाईश्वरी संपन्न पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी आम्ही सर्व वारकरी, ताळकरी, बाबांचे सर्व भक्तमंडळी दिनांक 6/7/2018 रोजी आम्ही सर्व तिथून निघालेलो आहोत. आम्ही 21/7/2018 रोजी श्री क्षेत्र अखंड हिंदुस्थानाचं श्रद्धास्थान असणारं पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आम्ही 21/7/2018 रोजी पोहोचणार आहोत. त्यामध्ये आमचे 16 मुक्काम होतात. या दिंडीमध्ये अखंड भजनाचा निनाद असतो, अत्यंत शिस्तप्रियता. आत्ताच राज्य शासनाचा पुरस्कार देखील या दिंडीला मिळालेला आहे. आम्ही सर्वच वारकरी मंडळी भाग्यवान आहोत ज्यांच्यामुळं हा पुरस्कार मिळाला. ते आदरणीय गुरुवरी हरिभक्तीपरायण भास्करगिरीजी महाराज यांच्या शिस्तीमुळे माणसाला जीवनामध्ये शिस्त असावी. बाबांचं एक सूत्र आहे, ज्याने त्याने जेव्हाचे तेव्हा आणि जिथल्या तिथे, हे सूत्र बाबांनी जीवनामध्ये प्रत्येकाला अंमलात आणवायचे सांगितलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक वारकरी हा बाबांचा सूत्राचा एक मागोवा घेऊन जगत असतो. या वारीमध्ये ऊन वारा पाऊस या सर्व अडचणी जरी असल्या ऊन वारा पावसाच्या, परंतु यामध्ये बाबांनी सर्व काही आम्हाला ज्या सुखसुविधा आहेत त्या पुरवलेल्या आहेत. कुठलीही भिसी बाबा जास्त प्रमाणात आकारत नाही. 200 ते 300 रुपये ही भिसी असते, परंतु तीही आम्हाला त्यामध्ये सर्व बॅग असतात, जेवणाचं हे सर्व आहेत. मिनिमम 2000 ते 2500 लोक या सोहळ्यामध्ये आता सहभागी झालेले आहेत. दरवर्षी जास्तीत जास्त भाविक या दिंडीमध्ये येत असतात. इतके भाविक होतात की खूप गर्दी पडते, परंतु बरंच भाविकांना सांगावं लागतं की तुम्ही मागे थांबा. अडीअडचणी या खूप येतच असतात. वाटाने चालत असताना टॉयलेटच्या अडचणी आहेत. शहरामध्ये ज्यावेळेस दिंडी जाते त्यावेळेस टॉयलेटच्या अडचणी आहेत, परंतु त्याच्यावरही आमच्यासोबत फिरते संडास बाबांनी घेतलेले आहेत. बऱ्याचशा सुविधा आम्हाला या दिंडीमध्ये दिलेल्या आहेत. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेकांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेतला. या ठिकाणी वारकऱ्यांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं. वसंत टेकडी येथील स्वागत स्वीकारत दिंडी संत किसनगिरी नगर येथील दत्तधाम येथे दाखल झाली. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महाराष्ट्र न्यूज ब्युरो, अहमदनगर.